नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे शिंदे गटाचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीने आज तब्बल अकरा कोटीची संपत्ती जप्त केली आहे त्यामुळे राजकुतोमध्ये एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक कला मात्र अजिबात विसरू नका दरम्यान शिंदे गटाचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या काही दिवसापासून ईडीच्या रडारावरती होते एवढंच नाही तर ईडीने अनेक वेळा त्यांची चौकशी देखील केली होती मात्र आज अखेर आता ईडीने कठोर पावलं उचलत आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल अकरा कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे खरंतर दोन हजार तेरामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांचं येण्यासईलए घोटाळा प्रकरण चर्चेत आलं होतं या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत चौकशी देखील केली होती परंतु आता हेच प्रकरण ईडीने उचलून धरलं असून ईडीच्या संचालकांसह ईडीने आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह तब्बल पंचवीस जणांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली असून या घोटाळ्यातील आरोपींनी गुंतवणुकीची रक्कम रिअल इस्टेट थकीत कर्जाची परतफेड आणि इतर कामासाठी बेकायदेशीरपणा वापरली आहे त्यामुळे आता यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे मात्र त्यामुळे राजकोटामध्ये एकच कळबं उडलं असून गटाचे नेते आणि आम आमदार प्रताप सरनाईक चांगलेच चांगले अडचणीत आल्याचं चा बोललं जात असून आगामी कालावधीमध्ये ईडी त्यांच्यावरती काय कारवाई करते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा